योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थसहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां. नमस्कार. नाशिक ही पुण्यनगरी आता साहित्याच्या गदारोळात जास्त रंगणार आहे. साहित्याचा आवाज घुमणार आहे, हुंकार घुमणार आहे. तिसरं साहित्य संमेलन नाशकातलं 1942 साली प्रके आचरेंच्या अध्यक्षतेखाली झालं होतं, 2004 साली मेश्राम सरांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं आणि आता आपण तिसरं साहित्य संमेलनात सामोरे जात आहोत. कविवर्य प्रके आचरे, कविवर्य विवा शिरवाडकर, कादेटकर या महान नाटककार कवींच्या वास्तव्याची ही भूमी आहे. या भूमीतलं हे साहित्य संमेलन नाशिककरांनी नेहमीच डोक्यावर घेतलेलं आहे. दुसऱ्या साहित्य संमेलनात नाशिकमध्ये विक्रमी पुस्तकांची विक्री झाली होती, जी की भारतभरात त्याची नोंद झाली होती. असंच हे साहित्य संमेलन यंदासुद्धा फार उत्साहाने लोक त्याच्याकडे पाहत आहेत, लोक फार अपेक्षेने त्याच्याकडे जमा होत आहेत आणि प्रत्येकजण या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. लोकहितवादी मंडळाच्या या चर्चेत आपण आता सहभागी करत आहोत. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयभाऊ दात्तेगावकर, नमस्कार जयभाऊ. त्याचसोबत आपल्यासोबत आहेत कवी राजेंद्र उगले साहेब आणि आणखी सहभागी होत आहेत राजेश्वर शेळके, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत. मराठी साहित्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून हे परदेशात पाठवतात, एवढं एक वेगळं काम त्यांच्याकडे आहे. तर मी जयभाऊ तुम्हाला विचारीन की नाशिकचं हे साहित्य संमेलन नाशिककरांसाठी पर्वणी कशी ठरली, काय तुम्ही पाहता? नाही, पर्वणीचं विषय नाही. एक असं झालं की नाशिक ही साहित्यिकाची भूमी आहे. महाराष्ट्राला, जगाला अनेक साहित्यिक या गोदाकाठने दिले. असं असताना सुद्धा या ठिकाणी आत्तापर्यंत हे तिसरं संमेलन होतं, म्हणजे 93 संमेलनात फक्त 2 संमेलनं झाली. ते संमेलन एक तर 16 वर्षाच्या गॅपने होतं आहे आणि गेली वर्षभर आपण सर्वजण कोविडमुळे घरात होतो, त्यामुळे साहित्य आणि इतर विषयातले कुठले व्याख्यान किंवा काय आपल्याला अनुभवायला मिळालं नाही, ऐकायला मिळालं नाही. तर त्या दृष्टीने ही नाशिककरांना निश्चितच पर्वणी ठरणार आहे आणि लोकांना जी आता घरात बसण्याची सवय लागली ती लोकांना एक बाहेर येऊन चांगलं ऐकण्याची, चांगलं नाटक बघण्याची किंवा चांगलं गाणं ऐकण्याची ही संधी याच्यातून मिळणार आहे आणि त्यामुळे लोकही खूप उत्सुक आहे. एक खूप दिवसांनी एक उत्साह होतो आहे आणि या उत्साहाच्या पार्श्वभूमीच्या अलीकडे कोविडचा जो एक मोठं संक्रमण आपल्यावर गेलं त्यामुळे लोकात अधिक उत्साह आता संचारला आहे. भाऊ, याच्यात आपण आयोजनामध्ये बघतो का आपण हे वेगळे पण आता आणखी काही वेगळं केलंय का या वर्षीच्या आयोजनाचं, वेगळं महत्त्व असं काही आहे का? वेगळं महत्त्व तर नक्कीच आहे. आमचे राजाभाऊ सांगतील, कालच ते आमच्या बाल साहित्य होते तर ती त्या कमिटीचे मेंबर आहे, माझ्यापेक्षा ते अधिक चांगलं सांगतील. वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंतचे जे साहित्य संमेलन झाले त्यामध्ये जी मुलं आहेत शाळेतल्या वयातली ती मुलं थोड्या अर्थाने दुर्लक्षित होती असं म्हणूया. जयभाऊंनी आणि लोकहितवादी मंडळांनी आणि सगळ्यांनी असा एक विचार केला की ही जी आज आपल्याकडे ओरड होते की मुलं वाचत नाही, वाचनाचे संस्कार नाही, मग ते संस्कार नाही तर त्यासाठी तुम्ही काय दिलं? म्हणजे मुळात असं म्हणतो की इथे थुंकू नका असं आपण जेव्हा म्हणतो तर थुंकायचं कुठे याला पर्याय दिला पाहिजे. तसं तुम्ही मुलं वाचत नाही असं म्हणत असाल तर मग मुलं का वाचत नाही याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. तर ही जी आज आपली शाळेतली मुलं आहेत या मुलांकडे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती साहित्य जातात? म्हणजे आज इथं मी कवी म्हणून जरी असलो तर मी एक शिक्षक पण आहे. बरोबर. मी वर्गामध्ये जेव्हा उपक्रम राबवतो त्यावेळेला माझं वाचनालय खुलं करतो तर मुलं तुटून पडतात पुस्तकांवरती. मग आपण कुठल्या अर्थाने म्हणू शकतो की मुलं वाचत नाही? मग हे जे व्यासपीठ आहे की मोठ्या कवींसाठी उपलब्ध करून दिलेलं त्या व्यासपीठावरती जर लहान मुलांना त्या ठिकाणी संधी दिली म्हणजे आज या ठिकाणी विक्रम करण्याची एक गोष्ट कवी कट्ट्याची सुरू आहे की 940 कवींपेक्षा जास्त कवींना आपण त्या कट्ट्यावर जर ते अहोरात्र काव्य उत्तर जर घेतलं तर तो एक विक्रम होऊ शकतो. त्याला जोडी जर बाल साहित्यिकांची भर पडली तर ते पण उद्या सांगू शकतील की नाही आम्ही सुद्धा तो विक्रम जेव्हा नाशिकच्या साहित्य संमेलनाचा झाला त्याच्या आम्ही साक्षीदार आहोत. जसं आज 1942 साहित्य संमेलन नेमकं काय झालं हे आपल्याला माहित नाही, त्या काळात आपण नव्हतो. आपण फक्त त्या काळातल्या उपलब्ध संग्रहावरती वाचून सांगू शकतो की असं असं घडलं होतं.
परंतु ही जी मुलं आहेत की आता समजा 16 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर इथे जेव्हा नाशिकमध्ये पुन्हा साहित्य संमेलन होईल, आज जो 34 मुलगा आहे तो त्यावेळेला तरुण असेल आणि मग तो सांगेल की मी त्या साहित्य संमेलनात पहिला भाग घेतला होतो. आता साहित्य संमेलनामध्ये काही अशी लोक आहेत की जे कविता करत नाही, जे साहित्य लिहित नाही, परंतु एक वारी समजून त्या साहित्य संमेलनाला ते दरवर्षी येतात. बरोबर. तर असा तो जो विद्यार्थी इथला असेल तयार आलेला, तो म्हणेल की मी माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून साहित्य संमेलन करतो, साहित्याची गोडी निर्माण करणार, गोडी निर्माण, आणि हे वेगळं पण या वर्षाच्या नाशिकचे साहित्य निश्चितच हे बालमनावरती संस्कार करणारा प्रकार आहे. पण सर, तुम्ही तरुणांकडे कसं बघता, जे तरुण आता शासकीय नोकऱ्यांसाठी पुढे येत आहेत, शिक्षणामध्ये पुढे जात आहेत, मोबाईलची संस्कृती वाढली आहे तर त्यांची वाचन संस्कृती कदाचित कमी झाली असेल, तुम्ही कसं पाहता याच्याकडे, तरुणांचं काय दिशा आहे? मला नाही असं वाटत की वाचन संस्कृती वगैरे कमी वगैरे झाली असणार म्हणून, कारण जसं आपलं वय उमलत जातं तस तशी आपली तहानभूक वाढत जाते. आणि महाराष्ट्र हा साहित्यावर पोहोचला गेलेला प्रांत आहे, याच्यावर मी अजूनही ठाम आहे. त्यामुळे तरुण प्रचंड वाचतात. तुम्ही आत्ताही जर बघितलं कधी पण सावणाचा कुठला कार्यक्रम घ्या किंवा आणखी कुठल्याही बुक भंडारमध्ये गेलं तर तरुणांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे मला एकदम 100% खात्री आहे की यावेळच्या साहित्य संमेलनामध्ये पण तरुणांचा सहभाग हा प्रचंड असणार आहे. आणि आता जर उलट तुम्ही त्याच्या हातामध्ये टेक्नॉलॉजी आली आहे, मोबाईल आलेला आहे, लिंक्स आले आहेत, म्हणजे काल परवा जेव्हा आपण आवाहन केलं की तुमची कविता पाठवा मग अमुक लिंक वरती, आपण 94 लिंक दिली त्यांची आपल्या संमेलनाची, तर किती ईमेलचा पाऊस पडला नाही का, धडाधड धडाधड का बरं, कारण तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आली. आपण ह्या संमेलनामध्ये टेक्नॉलॉजी प्लस युथ यांना अटॅच करतो म्हणून यावेळेला प्रचंड तरुणांचा सहभाग असणार. यांना जोडून मी सांगतो की तुम्ही जो विचारला प्रश्न युवांचं काय, भाऊ काल एक मुलगी आली होती की जी 11वी 12वी शिकवते आणि तिने इतक्या चांगल्या सूचना मांडल्या काल तिथे की नेमकं काय हवं, म्हणजे जे बाल साहित्याचा काल आपण नियोजन करत होतो त्यावेळी तिने आज सांगितलं की असं चाललं होतं एक सूर आमचा की बाल साहित्य जे लिहितात त्या साहित्यिकांच्या मुलाखती वगैरे घ्यायला. बरोबर. मग तिने असं सांगितलं की तुम्ही जर त्याला परिसंवाद वगैरे नाव देत असाल तर ते आमच्या दृष्टीने बोजड आहे, तुम्ही त्याला गप्प गोष्टी वगैरे नाव द्या. आणि तिथे एक ज्येष्ठ साहित्यिक असतील आणि एक मुलगा असेल 34 तर तो त्याच्याशी रिलेट करताना हे माझ्या आजोबा किंवा आजी आहे आणि हा माझ्या वयाचा आहे. बरोबर. म्हणजे त्या दोघांशी गप्पा मारल्या, म्हणजे हे जे तरुण आहे की हे या वर्षाचं जे व्यासपीठ त्या मुलांना उपलब्ध करून दिलं तर तरुण सुद्धा आणि लहान मुलं सुद्धा त्याच्यामध्ये संवाद साधतात. संवाद साधतात. पण ह्याच वेळेला जय भाऊ माझं एक मत आहे, कॉलेजमध्ये बऱ्याच ठिकाणी ना कट्टे चालतात, कॉलेज कट्टे, कवी कट्टे, बरेच कट्टे चालतात, तर ह्या मुलांना आपण इकडे कसं डायव्हर्ट. आता यावेळेला युवा कट्टा एक नवीन संकल्पना पुढे आली आहे, किरण सोनारांनी त्यामध्ये पुढाकार घेतलाय, सगळ्या युवांना एकत्र केले त्यामध्ये, त्यामुळे जोरदार होणार, युवांचा उत्साह प्रचंड. या संमेलनात हे सांगतात त्याप्रमाणे बाल आहे, युवक आहे, ज्येष्ठ आहे, या सगळ्यांना समावेश असलेला असं एक संमेलन आहे. आणि दुसरं कसं आहे की तुम्ही मुलांना काय देतात, आता माझं एक उदाहरण देतो की माझा दुसरीचा नातू मला म्हटलं की मला तुमचं वाचनालय बघायचं आहे तर त्याला मी वाचनालयात घेऊन आलो. आमच्याकडे सार्वजनिक वाचनालयात बाल विभाग आहे, त्या बाल विभागाची फी आपण माफ केली आहे आणि त्यांना फी नाही तर त्यांना फक्त डिपॉझिट 300 रुपये आहे ते पुस्तकाचं म्हणून आणि त्याने ते फ्री वाचायचं. तर माझा हा दुसरीचा नातू त्याला मी ते दाखवल्यानंतर तो पुस्तकाच्या प्रेमात पडला आणि आज 4-4 पुस्तक एका वेळा घरी नेऊन तो वाचतो, परत बदलतो आणि ते बदलताना त्याला खूप हौस वाटते, त्याच्याकडे तो जे कार्ड आहे तो असं गळ्यात अडकवतो आणि मी वाचनालयात चाललो आणि तिथे येऊन तो मोठ्यांना लाजवेल असं बोलतो की तुम्ही हे फ्री कशाला ठेवलं, तुम्ही याचे पैसे ठेवले पाहिजे, तुम्ही जर पैसे ठेवले तर तुम्ही नवीन पुस्तकं आणाल. तर ही जी भूमिका त्यांच्या तयार होते ना, तेव्हा आपण मुलांना पुस्तकाजवळ नेलं पाहिजे, पुस्तकाला एक नवीन वास असतो, पुस्तकाच्या जवळ गेल्यानंतर त्याचं प्रेम वाढतं जे तुम्हाला तुमच्या मोबाईल ॲप आणि इतर वेळेला तुम्हाला ते मिळत नाही. तेव्हा पुस्तकाच्या सानिध्यात नेणं हे पालकांचं पण काम आहे, पालकांचं काम, नुसतं मुलांना सोडून चालणार नाही. जेव्हा तुम्ही काय करता तर तुमचंच ते अनुकरण ते मुलं 100% मुलं हे पालकांचं मोठ्यांचं अनुकरण करतात. पण अशाही काही वर्ग आहे आज समाजामध्ये का जो वाचनापासून लांब राहतो, नको ती पुस्तकांची कटकट, नको ते, जाऊ दे आपलं चाललंय बरं चाललंय, तर अशा लोकांना आपल्याला ह्याच्याकडे ओढण्यासाठी, आता साहित्याची ज्याला गोडी येत होतं येणार चालून येणार, लांब लांबून लोक येतील, पण जो इथे आहे आणि त्याला त्याची गोडी निर्माण व्हावी याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल? त्याच्यात एक गोष्ट आहे की ज्या वेळेला कुतूहल आपण म्हणतो
कुतूहल निर्माण झालं की लोक आपोआप तिथे येतात. म्हणजे एखादा डुंबराचा जेव्हा खेळ होत असतो वाज ते आधी वाजतो ढोलकं वाजायला ते वाजायला लागलं की मग काय म्हणून लोक तिथे थांबतात. तसं इथे साहित्य संमेलनाची जेव्हा चर्चा होईल बाहेर की अरे तिथे फार होते काल कवी आले होते त्यांची काय कविता ऐकली का तू आणि होते ही चर्चा होते आणि तिथे अमुक अमुक पुस्तक फार छान आलेले किंवा कालचा परिसंवाद छान झाला. जरी लोक पुस्तक वाचत असली पेपर सुद्धा लोक वाचतात तर हेडिंगच वाचतात कारण आज दिवसभर टीव्हीवरती तेच चालतं. पण असा एक वर्ग आहे की त्याला पेपर वाचल्याशिवाय पूर्ण वाचावं लागतं. म्हणजे हेडलाईन जरी वाचली तरी त्याला दुसऱ्या दिवसाची अरे काल असं झालं होतं की आज आपण जाऊ. म्हणजे दैनिकांनी पण याच्यामध्ये ही भूमिका महत्वाची घ्यावी की तिथे काय घडतं आहे त्याची ठळक बातमी म्हणजे जी सकारात्मक दृष्टिकोनातून लोकांपर्यंत जाईल आणि लोकांना त्यातनं तिकडे आकृष्ट केलं जाईल. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तर ते होईलच पण ज्यांना आकर्षण करण्याच्या दृष्टीने आपण आयोजनामध्ये असं आणखी काही वेगळे पण ठेवले. त्या दिवशीच्या मीटिंग मध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने नोट करावी वाटली भाऊ की कामगारांचे प्रतिनिधी हजर होते. व्हेरी गुड. आपण कामगारांना थोडस साहित्यापासून दूर समजतो परंतु नारायण सुर्वेंची त्यांना पक्षाचे त्या कुळीचे म्हणता येईल त्यांना तर कामगारांनाही वाटा असलं पाहिजे साहित्य संमेलनामध्ये त्यांचंही एखादा परिसंवाद किंवा काहीतरी असलं पाहिजे किंवा त्यांच्या कवितांना योग्य मानाचं स्थान मिळालं पाहिजे अशी भूमिका घेऊन त्या ठिकाणी सदस्य उतरले होते. म्हणजे कामगार सुद्धा या भागाकडे आकृष्ट होत आहेत. सगळ्याच भागामधले सगळेजण सर्वसमावेशक भाऊ जसं आता बघाशी आम्ही चर्चेत ऐकलं की खूप लांब लांबून लोक नाशिकात येण्याची तयारी करतात. खूप लोकांची संख्या नाशिकमध्ये येते. सर्वांना राहण्याची ठेवण्याची व्यवस्था आपण करू शकत नाही परंतु अशी काही योजना आहे का तर मी तुम्हाला एखादी जागा अवेलेबल करून देतो तुम्ही तिथे जा आणि घेऊन टाका तिथे काय असेल तुमचं ते असं काही आपण नियोजन नाही असं नाही. आपण काय केलं आहे की प्रतिनिधी शुल्क आपण 3000 रुपये ठेवलं आहे. या 3000 रुपयात त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांना संमेलन ठिकाणी आणण्याची व्यवस्था तर या सगळ्या व्यवस्था आपण करतोय. या संमेलनाच्या निमित्ताने जी चांगली स्मरणिका निघणार आहे ती स्मरणिका आपण त्यांना देणार आहोत. तर आपली राहण्याची व्यवस्था याच्यात झाली आहे चांगली. या संमेलनाचं वैशिष्ट्य तुम्ही जे म्हटलं की पहिल्यांदाच की एक वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळेकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. दुसरा स्वागताध्यक्ष जे आपले नामदार छगनरावजी भुजबळ साहेब या दोघांमुळे लोकांमध्ये एक अपेक्षा खूप वाढली आणि लोकांना असं वाटतं की संमेलन आणखीन एक उंची वेगळी गाठेल असं आत्तापासून लोकांच्या मनात वाटतंय. त्यामुळे या ही सगळी लोकं जे येतील तर आपण जे नाशिककर आहे किंवा नाशिक जिल्ह्याचे लोक आहे तर आपलं काम आहे त्यांचं अतिथी करणं आणि त्यांचं स्वागत करणं. तेव्हा ही लोकं सगळी कशी चांगली राहतील यासाठी आदरणीय भुजबळ साहेब तर प्रयत्न करत आहे पण आपल्या 39 कमिट्या आहेत. 39 कमिट्यामधले वेगवेगळे लोक याच्यात काम करत आहे. आज संदीप फाउंडेशनसारख्या शिक्षण संस्थेने 200 लोक प्रतिनिधीची त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था केली. त्यांची नाश्त्याची चहा पाण्याची त्यांची अन्न न्यायची व्यवस्था त्याचबरोबर भुजबळ नॉलेज सिटीने 200 लोकांची व्यवस्था घेतली आहे. त्यांची अन्न नेण्याची त्यांची त्या ठिकाणी सगळ्या आदरपत्याची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी 16 आणखीन VIP सूट्स आहेत ते साहित्यिकांना ते देणार आहेत. तर त्याच्यासाठी तिथे समजा एका रूममध्ये 2 जण राहिले तर प्रत्येकाला वेगळी कार देण्याची व्यवस्था त्यांनी केली. याचा मागचा एकच उद्देश आहे की नाशिकला आलेला आपला हा पाहुणा तर त्याला आपलं स्वागत आपलं आदरतिथ्य नाशिककरांनी चांगलं केलं ही भावना घेऊन तो नाशिकामधून परत गेला पाहिजे. तर ही त्यामागची जी भावना आहे तर आपलं जे गाव आहे किंवा आपलं जे जिल्हा आहे तर ह्या जिल्ह्यात काही ना काही रोज घडत होतं. पूर्वी एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन व्हायचं एखाद्या कवितेचं कट्टा असायचा एखादं चांगलं नाटक एखादं चांगलं गाणं असं ह्या गावाला कायम साहित्याचं काही ना काही होत राहील. मधला हा 1 वर्षाचा पिरियड सोडला तर रोज काही ना काही घडणारं आपलं गाव आहे. त्यामुळे आपल्या गावाची सांस्कृतिक उंची निश्चित मोठी आहे. तर ती सांस्कृतिक उंची जपण्याचं काम आपल्या सगळ्या नाशिककरांचं आहे 100%. आपण पाहू शकतो जय भाऊजी अतिशय विस्तृतपणे सांगितलंय नाशिकला साहित्याची एक वेगळी उंची मिळणार आहे. साहित्य संमेलन हे एक वेगळ्या उंचीवर जाणार आहे. या साहित्य संमेलनाला शास्त्रज्ञ म्हणून आपले अध्यक्ष आहेत. पालकमंत्र्यांचा साथ आहे आणि वेगवेगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आपल्याला एक सेवा करण्याची मोठी संधी निर्माण झालेली आहे. केवळ साहित्यिकच नव्हे बाल साहित्यिक कामगार साहित्यिक हे सर्व यात सहभागी होत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणातून लोक या ठिकाणी सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. निश्चित एक संस्मरणीय साहित्य संमेलन ठरेल यात तिळमात्र शंका नाही.
आपण सर्वांना मी या साहित्य संमेलनानिमित्त शुभेच्छा देतो. आपण इथे आलात, या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.